हॅलो फ्रेंड्स, आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करणार आहोत इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग या सब्जेक्टचं. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे तुमचं कंडक्ट इल्युमिनेशन लेवल असेसमेंट इन वर्क प्लेस युजिंग लक्स मीटर. आता ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्या वर्क प्लेस म्हणजे आपल्या आता आपण कॉलेजमध्ये आहोत म्हणून आपल्याला कॉलेजमधल्या आपल्या लॅबोरेटरीज आणि ऑफिस यांची आपल्याला इल्युमिनेशन लेवल ही मेजर करायची आहे. आता इल्युमिनेशन लेवल मेजर करण्याआधी इल्युमिनेशन म्हणजे काय ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. इल्युमिनेशन म्हणजे एखाद्या सर्फेसवर जर तुमची लाईट फॉल होते म्हणजे लाईट तुमची पडते तर मग ती जी लाईट असणार आहे ती म्हणजे तुमची इल्युमिनेशन असणार आहे. ओके, आणि इल्युमिनेशन जी आहे ती तुम्ही लक्समध्ये किंवा लुमेन पर स्क्वेअर मीटरमध्ये आपण मेजर करतो. आता त्यासाठी इल्युमिनेशन मेजर करण्यासाठी आपल्याला लक्स मीटर खूप गरजेचं आहे. तर हे जे आहे हे आहे तुमचं लक्स मीटर. आता लक्स मीटर हे कशासाठी यूज केलं जातं तर तुमच्या लाईटची ब्राईटनेस किती आहे हे मेजर करण्यासाठी लक्स मीटर यूज केलं जातं. आता लक्स मीटरमध्ये हे इथे सेन्सर्स यूज केलेले असतात. ह्या सेन्सर्समध्ये त्याचे फोटोसेल्स असतात की जे लाईट कॅप्चर करून ती लक्स मीटरमध्ये इलेक्ट्रिक करंटमध्ये कन्वर्ट करून ते लक्स मीटर ती प्रॉपर लाईटची जी व्हॅल्यू आहे ती इथे डिस्प्ले होतं. हे तुमचं डिजिटल लक्स मीटर आहे. यामध्ये तुम्ही बघू शकताय की पॉवरचं बटन आहे की जिथे तुम्ही पॉवर ऑन ऑफ करू शकताय. आणि हे तुमचं होल्डचं बटन आहे की जेव्हा तुमचे लक्स मीटर एखादी इल्युमिनेशन लेवल म्हणजे जर तुम्हाला इल्युमिनेशन लेवल मेजर करायची असेल आणि ती होल्ड करायची असेल तर तुम्ही हे होल्ड बटन यूज करू शकता आहे. आणि डिफरंट रेंजेस ऑफ तुम्ही इल्युमिनेशन इथे यूज करू शकता आहे. आता हे डिजिटल लक्स मीटर असल्यामुळे याची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 2 लाख लक्सपर्यंत. आता 1 लक्स म्हणजे तुमचा 1 लुमेन्स पर स्क्वेअर मीटर एरिया असतो. म्हणजे एखादा स्क्वेअर मीटर एरियावर तुमचं 1 लक्स ही इल्युमिनेशन लेवल असते. आता इल्युमिनेशन असेसमेंट करणं का गरजेचं आहे की ते जे शॅडोज आणि जे ग्लेअर्स असतात ते अवॉइड करण्यासाठी आणि तुमची जी ब्राईटनेस आहे लॅम्पची ती युनिफॉर्म भेटण्यासाठी आपण इल्युमिनेशन असेसमेंट करतो. ओके, आता त्यासाठी महत्त्वाचे आहे तुमची लाईटची स्पेसिंगसुद्धा की तुमची ज्या लॅम्प्स आहेत त्या प्रॉपर स्पेसिंगमध्ये आहे की नाही, त्या व्यवस्थित त्या सर्फेसवर फॉल होत आहे की नाही हे बघणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. और तुमची जी सर्फेसपासून तर सिलिंगपर्यंत जे माउंटिंग हाईट आहे ती हाईटवर पण ती तुमची इल्युमिनेशन लेवल ही कशी असते डिपेंड असते. नाहीतर अजून तुमच्या सपोज तुमच्या लॅम्पवर डस्ट वगैरे असेल तर तुमची ब्राईटनेस व्यवस्थित येत नाही तर मग ती जी लेवल असेसमेंट आहे ती त्या लॅम्पच्या डस्टवर पण अवेलेबल असते. तर आता आपण बघूया ऑब्झर्वेशन टेबल. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुमचा वर्क प्लेस म्हणजे तुमच्या लॅबोरेटरी आणि ऑफिस तिथली तुम्हाला इल्युमिनेशन लेवल मेजर करायची आहे. आता इल्युमिनेशन लेवल तुम्ही 2 पार्टमध्ये सुद्धा मेजर करू शकता आहे, एक विदाऊट लाईट और एक विथ लाईट. तर मग आपण दोन्ही मेजर करूया साईड बाय साईड. हां, तर आता आपल्याला विथ लाईट आणि विदाऊट लाईट आपल्याला इल्युमिनेशन लेवल मेजर करायची आहे. आता इल्युमिनेशन लेवल मेजर करण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही कसं यूज करणार आहात? इफ सपोज जर तुमची इल्युमिनेशन लेवल व्हर्टिकल असेल तर तुम्हाला हे जे सेन्सर आहे ते त्याच्या जवळ नेऊन व्हर्टिकलमध्ये ठेवून त्याच्यावर लाईट तुमची सेन्स झाली की इथे बरोबर तुमचं लक्समध्ये तुमची जी इल्युमिनेशन लेवल आहे ती दिसणार आहे. किंवा हॉरिझॉन्टल असेल तर तुम्हाला हॉरिझॉन्टल ठेवायची आहे. आता विथ लाईट आपण रीडिंग घेत आहोत आपल्या सिलिंगला लागलेली जी लाईट आहे त्याची, तर त्याच्या रीडिंग्स येत आहे तुमच्या 812 किंवा म्हणजे 815-820 पर्यंत त्याची रेंज येत आहे. विथ लाईट आपण पाहिलं की तुमची इल्युमिनेशन लेवल किती येते 839 लक्स. ओके, आता विदाऊट लाईट आपण जर मेजर केली तर ती किती येते फक्त 344 किंवा 285 रेंजमध्ये येते. मग आपण इथे ती रीडिंग घेऊन घेऊ 285. आता आपण लॅबमधली रीडिंग घेतलेली आहे, आता आपण ऑफिसमधल्या रीडिंग घेऊया. तर ऑफिसमध्ये आता विथ लाईट आपली रीडिंग येत आहे 834 किंवा 800 रेंजमध्ये येत आहे. तर ती आता आपण ती रीडिंग घेऊया. ओके, आता विथ लाईट आपण पाहिलं की 838 लक्स ही इल्युमिनेशन लेवल येत आहे. तर आता आपण विदाऊट लाईट बघूया. तर विदाऊट लाईट येते. आता विदाऊट लाईट ऑफिसमधली जी इल्युमिनेशन लेवल येत आहे तुमची 411. मग आपण ती लिहून घेऊया. ओके, ह्या ज्या रीडिंग्स आहे ह्या आहे तुमच्या विथ लाईट अँड विदाऊट लाईटच्या इल्युमिनेशन लेवलच्या. ओके, थँक्यू.